सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। आंध्रीतील युवा शेतकरी या शेतीतून मिळवतोय लाखोंचे उत्पादन। पारंपरिक शेतीला ठरतोय आधुनिक शेतीचा पर्याय। भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो। जवळपास 80% जनता ही शेती व त्यावरती आधारित व्यवसायावर अवलंबून असते। बहुतांशी शेती हा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असल्याने युवा शेतकऱ्यांचा कल पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीकडे वाढला आहे। त्याचमुळे शेतकरी निरनिराळ्या प्रकारची शेती करताना दिसत आहे। सांगली जिल्ह्यातील आंधळी या पलूस तालुक्यातील गावच्या युवा शेतकऱ्यानेही अशाच वेगळ्या प्रकारच्या शेतीचा पर्याय निवडला आहे। ही शेती आहे मोत्यांची शेती, ज्या शेतीतून ते वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची हमी देतात। मोती हा खरे तर दागिन्यात बघायला मिळतो, पण या मोत्यांची सुद्धा शेती करता येते। पण ही शेती नेमकी कशी असते याबाबत आम्ही आंधळीतील युवा शेतकरी मयूर जगदाळे यांच्याकडून जाणून घेतलं। घ्यावं लागतं फाउंडेशन बांधून, फॅब्रिकेशन वर्क करावं लागते। फॅब्रिकेशन वर्क केल्यानंतर हा बायोफ्लॉकचा कागद भेटतो, हा इस्रायल पद्धती सेटअपचा हा कागद भेटतो। हा कागद लावून घेतल्यानंतर ह्यात आपण शिंपली सर, म्हणजे ह्या डायमीटर, हा 4 डायमीटरचा आहे, 2 डायमीटरचा असतो, 4 असतो, 6 असतो, 8 असतो, त्याच्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला भेटतं। तर हा 4 डायमीटर हा सफिशियंट आहे की आपल्याला सर्व बाजूने वगैरे बघता वगैरे व्यवस्थित येतं। आणि हा सेटअप आपण आपल्या टेरेसवरसुद्धा करू शकतो, वरच्यावरसुद्धा। हां, टेरेसवर 2 डायमीटरचा केला तरी चालते, त्यात 1500 शिंपले वगैरे बसतात। घरातील लेडीज वगैरे त्यांच्यासाठी पण हा अतिशय खूप चांगला आहे की घरचं काम बघत हा आपण करू शकतो। काही नाही, एकटा माणूस बघू शकतो, एकटा माणूस कमीत कमी 25,000 ते 30,000 शिंपले सांभाळू शकतो एकटा माणूस। पाणी आहे तर कसं, एकदा ज्यावेळेस आपण सेटअप लावल्यानंतर एकदा पाणी भरलं यात परिपूर्ण की फक्त एक वर्षात आपलं सॉरी महिन्यातून एकदा 1 फूट पाणी कमी करतो आणि 1 फूट आपण पाणी फक्त चढवतो, पाणी बदलत नाही पूर्ण। पाणी काय, हां पाणी बदलत नाही, कारण की त्यांना राहायची सवय लागलेली असते ह्या पाण्याची, त्यामुळे पाणी पूर्ण चेंज केलं तर ते मरून जातील। म्हणून पाणी पूर्ण चेंज करायचं नसतं, फक्त 1 फूट पाणी कमी करायचं आणि 1 फूट पाणी चढवायचं असतं। त्याच्यात तिकडं आउटलेट आहे त्या साईडला, तिकडून पाणी देतात। आणि हे कसं, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन हा कोणताही प्राणी असतो, मासा असू दे, शिंपला असू दे, ह्या प्रत्येक पाण्याला ऑक्सिजन हा लागत असतो। नदीत वगैरे कसं की वाहतं पाणी असतं, त्यामुळे तिथं ऑक्सिजन क्रिएट होत असतो। हे आपलं कसं, एका ठिकाणी स्थिर पाणी, स्थिर पाण्यात ऑक्सिजन तयार होत नाही, म्हणून आपण ऑक्सिजन मग ती वेव्हची मशीन बसवा किंवा बबल स्टोन करा किंवा पाणी वरून खाली पाडलं तरीसुद्धा पाण्यात हे ऑक्सिजन होतं। पाणी हल्ल्यानंतर पाण्यात हा ऑक्सिजन क्रिएटच होतो। ते जे सप्लाय दिलं लाईटचं आहे, ऑक्सिजनची मशीन आहे, हां ऑक्सिजनची मशीन आहे। पूर्ण प्लांटसाठी साधारण खर्च किती, हा जर पूर्ण सेटअप करायचा म्हणलं तरी आपल्याला 1,00,000 रुपये खर्च येतो। हा 1,00,000 खरं पहिल्यांदाच, पहिल्या वर्षीचा टँकचा हा कमीत कमी 40,000 ते 45,000 रुपये आपल्याला टँक बांधायला खर्च जातो। हा खरं टँक एकदा बांधला, ह्या कागदची लाईफ 10 वर्ष असते, 10 वर्ष तुम्ही 10 प्रोडक्शन घेता आणि जर तिथून पुढे वर्षाला फक्त एका टँकसाठी 50,000 रुपये फक्त खर्च होतो। तुम्ही 50,000 ह्यात जर गुंतवलं तरी आपल्याला 50,000 पासून 5,00,000 रुपये भेटू शकतात आपल्याला ह्यापासून। ते कसं आपल्यावर राहिले, तुम्ही ह्या शिंपल्यांची किती केअर घेता, किती काळजी घेता, कसं सांभाळता, त्याच्यावर राहील। ते असं पण नाही की परफेक्ट लक्ष, टेक्निकल आहे परिपूर्ण सगळं, अनुभव, हा अनुभव हा येतोच, त्याचा काही विषय नाही। फक्त कसं टेक्निकल की लक्ष दिलं बाबा, हां आज खाद्य घालायचं आहे तर आजच खाद्य घातलं, तुम्ही असं म्हणून चालणार, आजचं उद्या घालू, उद्याच परवा घालू, असे करून चालणार नाही। अमोनिया क्रिएट होऊ नये म्हणून महिन्यातून एकदा 1 फूट पाणी स्लज केलं पाहिजे, 1 फूट पाणी चढवलं पाहिजे। हे जे मी सांगतो ना ट्रेनिंगमध्ये परिपूर्ण, ते तसं जर तसं माणसाने जर त्यानुसार जर केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही। टँकमध्ये किती बेनिफिट होऊ शकतो, एका टँकपासून आपल्याला कमीत कमी, जर मी काय म्हणतोय ह्या 3,000 सोडलेत मी वर्षभरात, मग तुम्हाला म्हणलं 500 लॉस पकडा, 500 मिळले
500 राहू दे 1500 मरू दे तरी सुद्धा आपण प्रॉफिटमध्ये असतो. 1500 मेले 1500 जिवंत राहिले तर 3000 मग होते ते 100 पकडले ते 300000 रुपये होते. आपण ह्याला 300000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले नसते एवढ्यासाठी ह्याच्यासाठी. आणि ह्याच्या काय असं काही 24 तास याकडे लक्ष दिलंच पाहिजे असं काही नसतं यातून ना. हीच मोत्यांची शेती कमी जागेत आणि कमी खर्चात कशी करावी याबाबत सांगताना मयूर जगदाळे म्हणाले, हा व्हर्टिकल सेटअप, व्हर्टिकल पर्ल फार्मिंग हा आपला महाराष्ट्रातला पहिला सेटअप आहे. ह्यात सिम्पली आपण व्हर्टिकल पद्धतीत करू शकतो. त्या पद्धतीत हा मी नाविन्यपूर्ण एक नवीन सेटअप केलेला आहे की कमी जागेत कमी खर्चात आपला हा सेटअप होऊ शकतो. त्या पद्धतीने मी हा व्हर्टिकल सेटअप केला. ह्यात सिम्पली आपण डायरेक्ट ठेवतो आत आतमध्ये डायरेक्ट सिम्पली आत असते ह्या असे. कसं असते प्रत्येकाकडे जागा असेल असं काही नसते ना. कुणाकडे जागा असते कुणाकडे जागा नसते. तर ज्याच्याकडे जागा वगैरे नाही ज्याला सिटीत वगैरे करायचं आहे सिटीत असतील बाबा आपल्या बाल्कनी टेरेसवर वगैरे करायचं असेल किंवा पारेस बागेत वगैरे करायचं असेल तर त्यांच्यासाठी हा सेटअप आहे की तेवढं आपण पहिल्यांदा सुरुवातीला जर कमी प्रमाणात जरी केले तरीसुद्धा चालते. ह्या टोटल ह्या 200 शिंपले बसलेले आहेत. सगळ्यात हाफ मोते त्याच्यात 200 आपल्याला 400 मोती भेटतील. 100 रुपये जरी रेट पकडला तरी ह्याचे 40000 रुपये होते. मी प्रत्येक रेट एक कमी सांगतो ह्याच्यापेक्षा जास्त रेट असतात. कॅरेटवर रेट असेल तर 1000 रुपयाला एक मोती जातो. तरी भारतातलं मोत्यांचं व्यापार असणारं शहर किंवा आपल्या सगळ्यात जास्त म्हणजे भारतामध्ये म्हणलं तर मोत्यांचं मार्केट हे जयपूर हैदराबादला सगळ्यात मोठं मार्केट आहे. तिथून सगळे मोठे डिस्ट्रीब्युट वगैरे होतात परिपूर्ण प्रत्येक ठिकाणी. तिकडचे व्यापारी वगैरे असतात आणि हा आपले मोती आपण एक्सपोर्टसुद्धा करू शकतो. मग चाललेलं आहे प्रोसेस ते एक्सपोर्ट्स वगैरे करायचं लायसन्स वगैरे. त्याच्यानंतर आपण एक्सपोर्टसुद्धा करू शकतो. तुम्ही काय शेतकऱ्यांना आव्हान कराल की हा व्हर्टिकल सेटअप आहे तो वेगळा सेटअप आहे? हा मी दोन्ही पद्धतीने कसं केलेत की माझ्याकडे बऱ्यापैकी सिटीतले वगैरे पुणे मुंबई ठाणे ह्या साईडचे सिटीतले वगैरे पण येतात की आम्हाला पण करायचं आहे की त्यांच्यासाठी मी हे कमी जागेतले माझ्या पद्धतीने हा सेटअप मी केलेला आहे व्हर्टिकलचा. आणि तो आहे तो इस्रायल पद्धती. ज्याच्याकडे जागा असेल तर त्यांनी तसे करू शकतात. ज्याच्याकडे जागा नसेल ते असे करू शकतात. दोन्ही पद्धतीत करू शकतात. मयूर जगदाळे यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली असताना देखील त्यांनी मोत्यांची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज या शेतीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. त्याचबरोबर मोत्यांची शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आंधळी या गावात प्रशिक्षण देत आहेत. शिंपल्यांची रचना आपण अशी करतो त्यांना जाळीत वगैरे ठेवतो किंवा टबमध्ये वगैरे ठेवून ठेवले तरी चालते. ऑपरेशन वगैरे केल्यानंतर हे ऑपरेशनचं किट असं असते की ह्यापासून आपण ऑपरेशन करू शकतो. नंतर रॉ मोती तयार झाल्यानंतर असं तयार होतं. रॉ मोती आहे असं हे सोनं चांदीवाली आपल्याकडून घेते. ते रॉ मोती असा असतो. परत हा नॅचरल मोती कसं एखादा शिंपल्यातून क्वचित एखादा मोती सापडतो आपल्याला नॅचरल मोती नदीतून. आपण ज्यावेळी शिंपले ऑपरेशन कर सर्जरी करण्यासाठी आणतो त्यातून एखादा क्वचित एखाद्या मोती असतो. तो हे त्यांचे शरीराच्या आतील पार्ट आहे परिपूर्ण. हे डाय असतात म्हणजे पॅटर्न म्हणजे कोणते पाहिजे असेल ते आपण तसे करू शकतो यापासून. हे फॉरेन बॉडी आहे. हे फॉरेन बॉडी ही MOP आहे, मदर ऑफ पर्ल. म्हणजे हा हे बाहेर जपान ऑस्ट्रेलिया चायना त्या साईडून म्हणजे बॉडी येते त्यांचे हे पासून केले जाते. ह्याचे रेट पण हाय असतात. त्याच्यापासून पेंडेन अशी तयार होतात लॉकेटमध्ये घातलेले हार्ट शेप ड्रॉप शेप स्क्वेअर. आणि हे आहेत फॉरेन बॉडी आपले. हे शेल इंडियन आहे. हे इंडियनमधली फॉर्मर शेल पावडरपासून तयार केलेली असते. ह्यात परिपूर्ण प्रत्येक शेपचं आपल्याला ह्यातून भेटू शकते. इवन आपल्या इमेजचा पण मोती भेटू शकतो. त्यानंतर त्याचं पेंडेन असे तयार होते. त्याचे 3 महिन्यानंतर शिंपला असा कोटिंग चढवतो रेड कोटिंग वगैरे येते. 3 महिन्यानंतर प्रोसेस चालू असते त्याच्या आतल्यात. आणि 1-6 महिन्यानंतर ग्रीन येते. आणि 9 महिन्याच्या पुढं ज्या जातीच्या प्रजाती शिंपलं आहे त्या प्रजातीचं त्याच्यावर कोटिंग वगैरे आवरून चढायचं. कोरानीस असेल तर गोल्डन टाईपमध्ये तो, मार्जिनीस असेल तर व्हाईट टाईपमध्ये मोठी तयार होते त्यातून. आणि हे शिंपल्यांचे लाईफ सायकल म्हणजे शिंपले हे माशांच्या खवल्यावर अंडी घालते. त्यांच्यापासून छोटी छोटी 40-45 दिवसांत पिल्ले तयार होऊन शिंपल्यांचं रिप्रोडक्शन होतं. हे